नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयत्ता आठवीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर इयत्ता आठवी विषय गणित घटक क्षेत्रफळ आणि आज आपल्याला सरावसंच पंधरा पॉईंट तीन पहायचा आहे सोडूया चला पहिलं उदाहरण आहे बघा चौकोन ए बी सी डीमध्ये लांबी ए बी बरोबर तेरा सेंटीमीटर लांबी डी सी बरोबर नऊ सेंटीमीटर लांबी ए डी बरोबर आठ सेंटीमीटर तर चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ काढा ठीक आहे आकृती दिसते तुम्हाला लांबी ए बी बरोबर तेरा सेंटीमीटर लांबी डी सी बरोबर नऊ सेंटीमीटर लांबी एडी बरोबर आठ सेंटीमीटर माहिती आपण लिहून घेतले चौकोन ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे हा जो चौकोन ए बी सी डी आहे हा समलंब चौकोन आहे आकृतीत बाजू ए बी समांतर बाजू डी सी ही जी बाजू ए बी आहे आणि ही जी बाजू डी सी आहेत हे समांतर आहेत बघा बरोबर व रेख ए डी हे समांतर बाजूंमधील अंतर म्हणजेच उंची आहे म्हणजे काय या ठिकाणी तर हे जी रेख ए डी आहे ना हे या दोन समांतर बाजू आहेत ह्यांच्यामधील उंची ठीक आहे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला म्हणजे सूत्र माहिती हवं ते आपण लिहून घेतलं समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले कंसात समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज आणि मग कंस पूर्ण करून गुणिले उंची तर याचा अर्थ एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले उंची आता किमती आपल्याला माहिती आहेत त्या लिहून घेऊया आपण चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ बरोबर छेद दोन गुणिले कंसात लांबी ए बी अधिक लांबी डी सी आता हे लांबी ए बी काय ही समांतर बाजू आहे ना म्हणून लांबी ए बी अधिक लांबी डी सी काय ती दुसरी दुसरी बाजू आहे ह्या ए बी आणि डी सी या समांतर बाजू आहेत आणि गुणिले लांबी ए डी कारण ही उंची आहे ठीक आहे आता त्याच्यात आकडेवारी एक छेद दोन गुणिले तेरा अधिक नऊ आता हे तेरा अधिक नऊ का लिहिले कारण लांबी ए बी बरोबर तेरा आहे लांबी डी सी बरोबर नऊ आहे म्हणून तेरा अधिक नऊ लिहिले आणि गुणिले आठ अटका कारण उंची जी आहे ती तीही एडी आहे ना आणि लांबी एडी बरोबर आठ सेंटीमीटर म्हणून मग आता हे सोपं झालं बघा एक छेद दोन गुणिले बावीस गुणिले आठ आता या दोन्ही बावीसला भाग जाईल बघा बे एक बे पुन्हा इथे बे एक बे बे एक बे म्हणजे अकरा म्हणून अकरा गुणिले आठ बरोबर अठ्ठ्याऐंशी म्हणजेच अठ्ठ्याऐंशी चौरस सेंटीमीटर हे या चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ आलेलं आहे सी डी या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती आलं अठ्ठ्याऐंशी चौरस सेंटीमीटर सेंटीमीटरच का म्हटलं आहे पण चौरस सेंटीमीटरच का म्हटलंय तर इथं माप जे आहे ते सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे दुसरं उदाहरण आहे बघा एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे आठ पॉईंट पाच सेंटीमीटर व अकरा पॉईंट पाच सेंटीमीटर आहे त्याची उंची चार पॉईंट दोन सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे आठ पॉईंट पाच सेंटीमीटर व अकरा पॉईंट पाच सेंटीमीटर आहे त्याची उंची चार पॉईंट दोन सेंटीमीटर आहे आपण ही माहिती लिहून घेतली आहे बरोबर आहे सूत्र पाहिजे उदाहरण सोडवायचं तर सूत्र माहीत असायला हवं म्हणून हे सूत्र आहे ना तुम्ही पाठ करा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आहे छेद दोन गुणिले कंसात समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज लांबींची बेरीज बेरी। गुणिले उंची आता या ठिकाणी किमती तुम्ही लिहू शकता ही समांतर बाजू जी आहे पहिली तिची लांबी आठ पॉईंट पाच आहे दुसरी आहे ती अकरा पॉईंट पाच आहे या जोडीची ठीक आहे आता एकछेद दोन गुणिले कंसात आठ पॉईंट पाच अधिका अकरा पॉईंट पाच कंस पूर्ण केला गुणिले चार पॉईंट दोन ह्यांची वेरीज केली तर ती येते वीस ती करून पहा तुम्ही एकशेद दोन गुणिले वीस गुणिले चार पॉईंट दोन ह्या दोन्ही ह्या वीसला भाग जातो बे बेधाय बे वीस म्हणून दहा गुणिले चार पॉईंट दोन बरोबर बेचाळीस आता हे बेचाळीस काय आलं या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटरमध्ये येईल की नाही समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बेचाळीस चौरस सेंटीमीटर आहे बरोबर आहे इथे माप जी आहेत ना एकक ते सेंटीमीटर दिले ना म्हणून हे जे क्षेत्रफळ आहे ते बेचाळीस चौरस सेंटीमीटरमध्ये आलेलं आहे ठीक आहे तिसरं उदाहरण बघूया चौकोन पी क्यू आर एस हा समद्विभुज समलंब चौकोन आहे लांबी पी क्यू बरोबर सात सेंटीमीटर रेक पी एम लंब बाजू एस आर लांबी एस एम बरोबर तीन सेंटीमीटर समांतर बाजूंमधील अंतर चार सेंटीमीटर आहे तर चौकोन पी क्यू आर क्षेत्रफळ काढा या ठिकाणी हा जो चौकोन पी क्यू आर एस दिसतो आहे हा समद्विभुज समलंब चौकोन आहे ठीक आहे लांबी पी कू बरोबर सात सेंटीमीटर म्हणजे ही जी लांबी आहे ती सात सेंटीमीटर आहे रेक पी एम लंब बाजू एस आर ही जी बाजू यसार आहे याच्यावर लंब काढलेला आहे रेख पी एम ठीक आहे मग लंब काढल्या म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार होतं लांबी एस एम बरोबर तीन सेंटीमीटर ही ही बघा ही लांबी एस एम किती आहे तीन सेंटीमीटर हे समांतर बाजू जी आहे पी क्यू आणि एस आर यांच्यामधलं जे अंतर आहे ते चार सेंटीमीटर आहे ते काय लांबी पी एम बरोबर ना आता बघा या चौ कोण पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ काढायचं चौकोन पी क्यू आर एस हा समद्विभुज समलंब चौकोन आहे लांबी पी एस बरोबर लांबी क्यू आर बघा हा पी क्यू आर एस हा समद्विभुज समलंब चौकोन आहे म्हणजे दोन बाजू या समान लांबीच्या आहेत ना म्हणजे ही जी बाजू पी एस आहे आणि ही क्यू आर आहे या समान लांबीच्या आहेत म्हणून मी इथं लांबी पी एस बरोबर लांबी क्यू आर असं लिहिलेलं आहे समांतर बाजूंमधील अंतर या समांतर बाजू आहेत आणि त्याच्यामधलं जे अंतर आहे हे पी एम ने दाखवलेला आहे ते लांबी पी एम बरोबर चार सेंटीमीटर ठीक आहे रेख एन लंब बाजू एसआर काढूया इथे पी एम लंब आहे तसंच इथे ही जी बाजू एसआर आहे त्याच्यावर लंब आपण क्यू क्यू एन असा काढू बरोबर आहे लंब म्हणजे काय या ठिकाणी काटकून तयार होतो लांबी पी क्यू बरोबर सात सेंटीमीटर दिसते तुम्हाला लांबी एस एम बरोबर तीन सेंटीमीटर तीही कळते तुम्हाला त्रिकोण पी एम एस हा बघा हा जो त्रिकोण पी एम एस आहे व त्रिकोण क्यू एन हे आ, आर हे काटकोण त्रिकोण आहेत कारण या ठिकाणी काटकोण तयार झाला आहे या ठिकाणी काटकोण तयार तयार झालेला म्हणजे या काटकोण त्रिकोणात काय झालं आहे तर कर्ण पी एस एकरूप कर्ण क्यू आर हा जो कर्ण पी एस आहे तो एकरूप कर्ण क्यू आर आहे का एक रूप आहे तो माहिती दिली आहे ना तुम्हाला कशी काय तर इथे दिली आहे बघा चौकोन पी क्यू आर एस हा समजविभूत संलंब चौकोन आहे म्हणून लांबी पी एस बरोबर लांबी क्यू आर म्हणजेच या ठिकाणी करणं पी एस एकरूप करणं क्यू आर आहे आपण ह्या दोन काटकोन त्रिकोणांचा विचार करतोय त्रिकोण पी एम एस व त्रिकोण क्यू एन आरचा ठीक आहे आता पुढे बघा बाजू पी एम एकरूप बाजू क्यू ए क्यू एन बाजू पी एम आणि बाजू क्यू एन या एकरूप आहेत बरोबर आहे कशामुळे तर तुम्हाला आहे समांतर बाजूंमधील लंबांतर आहे पी क्यू आणि एस आर हे समांतर बाजू आहेत आणि त्यांच्यामधील त्यांच्यामधील हे लंबांतर आहे समांतर बाजूंमधील हे अंतर आहे तर ते काय आहे एकरूप आहे समान आहेत त्या बरोबर आहे त्रिकोण पी एम एस एकरूप त्रिकोण क्यू एन आर हा त्रिकोण पी एम एस आणि हा त्रिकोण क्यू एन आर आहे हा हे दोन त्रिकोण एकरूप आहेत कशाच्या आधारावर कर्णभुजा कसोटी कर्णभुजा कसोटीवर च्या आधारावर हे एकरूप आहे कर्णभुजा कसोटी काय हे माहीत नसेल तर तुम्ही मागे जा मागील व्हिडिओमध्ये मी हे समजावून सांगितलेले आहे ठीक आहे आता लांबी आर एन बरोबर लांबी एस एम ही जी लांबी आर एन आणि ही लांबी एस एम या बरोबर आहेत एकरूप आहे आता या कशाच्या आधा आधारावर आधारावर एकरूप आहेत तर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजूसुद्धा समान लांबीच्या असतात बरोबर ना हं ठीक आहे म्हणून एन आर किंवा आर एन म्हणा बरोबर तीन सेंटीमीटर म्हणजे हे एस एमचं अंतर जे आहे ते तीन सेंटीमीटर आहे म्हणजे एन आर बाजू किंवा आर एन ही म्हटलं तर ह्याचंही अंतर किती असणार आहे तीन सेंटीमीटर आहे कारण ते एकरूप बाजू चौकोन पी एम एन क्यू हा आयत आहे दिसतंय तुम्हाला चौकोन पी एम एन सॉरी चौकोन पी एम एन क्यू हा आयत आहे म्हणून लांबी एम एन बरोबर लांबी पी क्यू का लांबी एम एन आणि लांबी पी क्यू ह्या समान लांबीच्या काय आहेत सात सेंटीमीटर काय आहेत दोघांचं तर हे तुम्हाला माहिती आहे आयताच्या समुख बाजूंची लांबी समान असते आयताच्या समोर समोरील बाजू जे असतात त्यांची लांबी समान असते तुम्हाला तुम्हाला माहिती आहे ते ठीक आहे म्हणून लांबी एस आर आता ही बघा ही लांबी एस आर बरोबर किती प तर पहिल्यांदा लांबी एस एम घ्या त्याच्यामध्ये लांबी एम एन मिळवा त्याच्यामध्ये लांबी एन आर मिळवा म्हणजे एस आरची लांबी मिळेल बरोबर आहे एस एम अधिक एम एन अधिक एन आर ठीक आहे लांबी एस एम अधिक लांबी एम एन अधिक लांबी एन आर पुढे म्हणून लांबी एस आर बरोबर एस एमची लांबी किती आहे तीन आहे एम एनची लांबी किती सात आहे आणि एनआरची लांबी किती आहे तीन आहे हे कसं आलं आहे ते तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर पुन्हा पुन्हा चर्चा नको लांबी एस एम तीन आहे इथे दिसते इथे पी क्यूची लांबी सात आहे त्याच्यासमोरील भुजा आयताची ही एम एन आहे म्हणजे म्हणून त्याची सात आली आणि एन आरची लांबी ही तीन आहे हे मगाशी काढलं आपण तीन अधिक सात अधिक तीन म्हणून लांबी एस आर बरोबर तेरा सेंटीमीटर बेरीज केली तर तेवढं येतं समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची एक क्षेत्रफळाचं सूत्र आहे मग छेद दोन गुणिले लांबी पिक्यू ही समांतर ह्या बाजू आहेत ना क्यू आणि एस आर या समांतर बाजू आहेत मग पीक्यू घेतली आधी लांबी एस आर गुणिले लांबी पी एम ही उंची आहे ठीक आहे आता किमती लिहूया एक छेद दोन गुणिले सात अधिक तेरा सात अधिक तेरा कुठून आले तर तुम्हाला माहिती आहे लांबी पीक यू बरोबर सात सेंटीमीटर आहे आणि लांबी एस आर ही आपण काढली तेरा सेंटीमीटर ती लिहिली कमसात सात अधिक तेरा आणि गुणिले चार चार का उंची ती चार आहे आपल्याला माहिती आहे ते पी एम म्हणून एक छेद दोन गुणिले वीस गुणिले चार ठीक आहे मग आता ह्या दोन्ही या, दोन या वीसला भागला तर दहाचा भाग लागतो म्हणून दहा गुणिले चार म्हणजे चाळीस चौरस सेंटीमीटर हे काय आले तर समलंब चौकोणाचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ चौकोना चारी चाळीस चौरस सेंटीमीटर आहे तर अशा पद्धतीने आपण या सरावसंच पंधरा पॉईंट तीनमधील तीनही उदाहरणं सोडवलेली आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो ते जे बेलचं ऐकॉन दिसतंय ना त्यालाही क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद